हॅलो एवरीवन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट. मित्रांनो बघा, आयोगाची ऑफिशियल आन्सर की आलेली आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 साठीची, आणि त्यानुसार तुम्ही तुमचे उत्तरं जे आहेत ते चेक केले असतील. तुमचे प्रश्नांचे तुम्ही कोणती उत्तरं दिली आहेत ते चेक करून तुमचा एक स्कोअर काढला असेल. तर बघा, बरेच लोक कमेंट करून विचारत आहे की ही फर्स्ट की आहे, मग सेकंड की आल्यानंतर आमचा स्कोअर वाढेल की कमी होईल. तर बघा आता काय होत असतं, आयोग आपल्याला आन्सर की देतो. आन्सर की दिल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्शनसाठी वेळ दिला जात असतो. तर बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल, तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी क्रिएट करत आहे. तर आपल्याला त्याला चॅलेंज करता येत असतं कोणत्याही प्रश्नाला, आणि त्यानंतर जर तुमचं चॅलेंज योग्य असेल तर आयोग जी सेकंड आन्सर की येते त्यामध्ये ते उत्तर अपडेट करून देत असतो. म्हणजे याचा इनडायरेक्टली सर्वांना फायदा होत असतो, इनडायरेक्टली म्हणण्यापेक्षा डायरेक्टलीच होत असतो. तर आपण तो अर्ज कसा पाठवायचा व त्याविषयी काही डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला उत्तर तालिकेत कोणता प्रश्न तुमच्या ज्ञानानुसार जर चुकीचा वाटत असेल तर तुम्ही आयोगाला चॅलेंज करू शकता. त्यासाठी बघा, एक अर्ज भरावा लागतो आणि तो अर्ज आपल्याला आयोगाने दिलेला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये. प्रत्येक प्रश्नासाठी एक याप्रमाणे लागेल तेवढे वाटेल तेवढे अर्ज तुम्ही भरू शकतात किंवा प्रश्नांना चॅलेंज तुम्ही करू शकतात. म्हणजे आता समजा तुम्हाला 5 प्रश्नाला चॅलेंज करायचं आहे तर तुम्हाला त्या स्वरूपाचे 5 अर्ज घेऊन ते भरावे लागतील. व ते जो पत्ता इथे दिलेला आहे बघा मी तुम्हाला, तो नोट डाऊन करून घ्या. जर तुम्हाला असे चॅलेंज करायचे असतील तर पत्ता आहे बघा, सहसचिव व परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, 5/1/2, 7 व 8 मजला, कुप्रेज टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, कुप्रेज, मुंबई 400021. तर मित्रांनो, हा जो पत्ता आहे तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जो फॉर्मॅटमध्ये अर्ज आहे तो व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला या पत्त्यावरती तो अर्ज पाठवायचा आहे. बघा, ही जी तुमची चॅलेंज आहे मित्रांनो, जे तुम्ही चॅलेंज करणार आहात, तर तो जो फॉर्मॅट आहे तो या पत्त्यावरती 31 मार्च 2021 पोचला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्पीड पोस्ट करायचा आहे, कारण तो लगेच तिथे पोचला पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्याचा रिस्पॉन्स मिळणार आहे. जर तो 31 मार्चच्या नंतर पोचला तर त्याचा काही अर्थ नाही मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हा अर्ज भरून उद्याच किंवा तुम्हाला शक्य असेल तेव्हा पोस्टाने पाठवू शकता. तर जे फॉर्मॅट आहे तो कसा मिळेल तुम्हाला, आता बघा, तो आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तर आहेच, परंतु मी तुम्हाला तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देऊन देईल. बघा, त्याला जर तुम्ही एम पी एस सीच्या वेबसाईटवरून डाउनलोड कराल तर तिथे क्वेश्चन ऑब्जेक्शन फॉर्म म्हणून, म्हणजेच एम पी एस सी हरकतीचा नमुना म्हणून तुम्हाला तो दिसणार आहे. आणि अगदी इझी मेथड म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो फॉर्मॅट डाउनलोड करून घ्या, त्याला प्रिंट करून घ्या, त्याला व्यवस्थित भरा आणि पुन्हा पोस्ट ऑफिसमध्ये नेऊन त्याला सेंड करा या ॲड्रेसवरती. अगदी सिम्पल प्रोसिजर आहे. परंतु सेंड केव्हा कराल, जेव्हा तुम्ही अगदी शुअर असाल की या प्रश्नाचं उत्तर या ऑप्शनच्या व्यतिरिक्त दुसरं असणारच नाही, त्याच वेळेस सेंड करा. ओके, आणि तुम्ही जरी नाही सेंड केलं तरी बरेच मुलं सेंड करणार आहेत, त्यामुळे कीमध्ये बरेच चेंजेस होत असतात, तुमचा स्कोअर हा वाढूही शकतो आणि कमी होऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला काही हेल्पफुल वाटत असेल तर लाईक करत जा मित्रांनो. लाईक कराल तर तेवढाच तो व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि त्यामुळे मला देखील रीच मिळत असते आणि या व्हिडिओचा फायदा देखील दुसऱ्या आपल्या मित्रांना गरजूंना होत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर watching.